लग्न केलं तर विशालशीच करीन, नाहीतर आयुष्यभर बिन लग्नाचीच राहीन। मीरा, अगं एवढं समजून सुद्धा तू हट्टीपणा करतेस? पप्पा, लग्न हा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे। मिहिरा इकडे आली आणि तिने विशालला काही सांगितलं तर मग मात्र प्रॉब्लेम हो ना। आपण ना त्या आधीच दादाचा प्रस्ताव विशालला सांगून टाकूया, म्हणजे त्या निमित्ताने तरी तो एंगेजमेंटची घाई करेल। बर। अगं हे जग हा त्याचा आश्रम आहे आणि आपण त्याचे आश्रित। खरे, तुम्ही म्हणताय ते पटतंय मला। हॅलो। हॅलो विशाल, कशी आहे तब्येत आता? हा बरी आहे। आता 2-3 दिवसात ड्युटी जॉईन करायचा विचार करतोय। हे बघ, ड्युटीवर जाण्याची एवढी घाई करू नकोस, आधी पूर्ण बरा हो। नाही पप्पा, आता मला खरंच बरं वाटतंय। मग संध्याकाळी जमलं तर येऊन जा घरी। तुझे डॅडी काय करतायत? डॅडी बहुतेक ममताच्या साईटवर जाणार आहेत आज, म्हणजे तसा तिचा फोन आला होता, आज ऑफिस पाहायला या म्हणून। व्हेरी गुड, मी ममताला फोन करून बघतो, ते जर तिकडे जाणार असतील तर मी देखील साईटवर जातो। आता डोक्याचं बँडेज सोडलं का? नाही अजून, उद्या परवा काढतील, पण जखम पूर्णपणे बरी झाली। आता एकदा बँडेज काढली की मग ममाला पण इथे बोलवून घेईन। बर, ठेव फोन, आता आराम करा। ओके, ठेवा पप्पा। जॉनी, तू माझ्या घराच्या बाहेर काय करतोस? काय नाही साहेब, सहज आलो होतो। बॉस बोलले की नागेशच्या केसला 2 दिवस राहिलेत, तेव्हा वकिलाला भेटून ये आणि ही केस हारायची आहे याची आठवण करून दे। तुझ्या साहेबांना सांग, 8 लाख दिलेत म्हणजे मला विकत नाही घेतले, आणि माझी मेमरी अजून एवढी वीक नाही झाली की मला आठवण करून द्यायची गरज पडेल। साहेब, तुमच्या मेमरीबद्दल काहीच डाऊट नाही, पण कधी कधी असं होतं की एखाद्या माणसाला खूप कामं असतात आणि त्या कामाच्या गडबडीत तो माणूस एखादं काम विसरून जातो। जॉनी, तू आणि तुझा बॉस काय मला उल्लू समजता? ॲडव्होकेट झुंजारराव म्हणतात मला। तू इथे मला भेटायला नाही तर माझ्याकडे कोण कोण भेटायला येतात यावर वॉच ठेवायला आलेस। हो ना, तुमचा माझ्यावर विश्वास नाही का? तसं नाही साहेब, हा विश्वास जर नसता तर एवढे पैसे दिले असते आम्ही, आणि तेही कामाच्या आधी। ते पण तुझ्या बॉसने कुणाला तरी बकरा बनवूनच दिलेले असतील, स्वतःच्या खिशातून दिले नसतील, अगदी पैजेवर सांगतो मी। तुझ्या खिलनाली साहेबाला काय आज ओळखत नाही मी। निघ आता। ठीक आहे, एक मिनिट। इथून पुढे माझ्यावर वॉच ठेवताना कधी मला दिसलास
तर तुमचे पैसे पण विसरायचे आणि केस पण विसरायचे. नाही साहेब, खरंच मी तुमच्यावर वॉच ठेवायला आलो नव्हतो. ही केस हारायची आहे हे आठवण करून द्यायला आलो होतो. तुझ्या साहेबांना सांग, केसच्या दिवशी तुम्ही कोणी कोर्टात केस ऐकायला येऊ नका आणि मला भेटूही नका. नाही साहेब, काळजी करू नका. आम्ही केस ऐकायला आलो तर नागेशला काहीच डाऊट येणार नाही. नागेशला वाटेल की बॉस त्याच्या बाजूनेच आलेत, ते दोघे मित्र आहेत ना. हे माझ्या लक्षातच आलं नव्हतं. तुझा बॉस म्हणजे जाम डबल ढोलकी आहे, बोलण्यापेक्षा हुशार. मला पण तुझ्या बॉसपासून सांभाळून राहायला पाहिजे. नाही साहेब, तुमचा आमच्या बॉसबद्दल काहीतरी गैरसमज होतोय. हां, ते पैशाला आशिक आहेत, कंजूस आहेत, हे मी मान्य करतो. पण दोस्तीत ते गद्दारी करणार नाहीत. असं? मग नागेशच्या बाबतीत काय करतायत? कारण तो नागेश त्याच लायकीचा माणूस आहे. तो स्वतःच्या फायद्यासाठी मित्राचा गळा कापायला देखील कमी करणार नाही. तो मतलबी आहे. बॉस जशाच तसे वागतात. तुम्ही केस हारलात की एक दिवस आमचे बॉसच तुम्हाला नागेशला अडकवण्याचं कारण सांगतील. त्यात मला काही इंटरेस्ट नाही. कोणाच्याही पर्सनल मॅटरमध्ये पैसे घेतल्याशिवाय मी इंटरफेअर करत नाही. ठीक आहे साहेब, येऊ मी. ये आता. आणि पुन्हा तू माझ्या घराच्या आसपास दिसता कामा नये. काही अर्जंट काम असेल तर फोन करायला सांग तुझ्या बॉस. मी बाहेर येऊन भेटेन. निघ आता. ठीक आहे. हां नागेश साहेब, बोला. मला माहिती आहे केस 2 दिवसांवर आहे ते. माझा तुमच्या केसचा पूर्णपणे स्टडी झालेला आहे. तुम्ही काही काळजी करू नका. फक्त केसमधून सुटल्यानंतरच्या जल्लोषाची तयारी करा. एखादं फर्स्ट क्लास हॉटेल बुक करा. हो. मे आय कम इन मॅडम? या सांग. बस बोला, काय म्हणताय? रामू गगनच्या पॉलिसीचा चेक. व्हेरी गुड साने. साने, आपण इतर वेळेला या सगळ्या मेडिक्लेम, ॲक्सिडेंट पॉलिसी, हेल्थ इन्शुरन्स याच्याकडे किती दुर्लक्ष करतो नाही. पण एखाद्यावर जेव्हा खरंच वेळ येते ना, तेव्हा या सगळ्याचं महत्त्व कळतं. आता हेच बघा ना, रामू काकांना आणि त्यांच्या फॅमिलीला ह्या पैशांचा किती आधार होणार आहे. खरं आहे मॅडम, सध्याच्या धावपळीच्या जीवनपद्धतीत थोडासा दूरदृष्टीने प्रत्येकाने विचार करायलाच हवा. दूरदृष्टीवर ना आठवलं साने, त्या नागेश मात्रेचा धोका लक्षात घेता मी तुम्हाला आपल्या साईटवरची सिक्युरिटी वाढवायला सांगितली होती. ते काम केलं? तुम्ही सांगितल्याच्या दुसऱ्या दिवशीच सिक्युरिटी वाढवली मॅडम. आता 20 ते 22 सिक्युरिटी गार्ड साईटवर असतात. व्हेरी गुड साने. तुम्हाला एकदा काम सांगितलं ना की मी अगदी निर्धास्त असते. थँक्यू मॅडम. मॅडम, आज तुम्ही साईटवर जाताय का मी जाऊ? नाही, साईट ऑफिसवर आज तुम्हीच जा. कारण आज एक मुलगा येणार आहे ऑफिसमध्ये इंटरव्ह्यूसाठी आणि त्याचा इंटरव्ह्यू मी स्वतः घेणार आहे. कोणत्या पोस्टसाठी मॅडम? मॅनेजरच्या पोस्टसाठी. साने, घरकुलची साईट फार मोठी आहे आणि आपल्या इतरही साईट चालू आहेत, त्यामुळे तुमच्यावर आणि माझ्यावर कामाचा जरा जास्तच लोड येतोय. त्यामुळे मी अजून एक मॅनेजर अपॉइंट करायचा विचार करते. चांगली कल्पना आहे मॅडम. कधीपासून अपॉइंट करताय? आज जो मुलगा येणार आहे ना, तो जर मला योग्य वाटला तर अगदी उद्यापासूनच त्याला मी साईट ऑफिसवर जॉईन करून घेईन. मॅडम, तुम्ही 3-4 दिवस ऑफिसला नव्हतात त्यावेळी देवसाहेब आपल्याकडे येऊन गेले. देवसाहेब येऊन गेले? अहो साने, मला फोन तरी करायचा ना. मी तुम्हाला फोन करत होतो पण देवसाहेब म्हणाले की त्या बिझी असतील तर नका करू फोन. मी त्यांना नंतर येऊन भेटेन ऑफिसला. आणि तसंही तुम्ही सांगितलं होतं ना की शक्यतो फोन करू नका म्हणून नाही केला फोन. मग त्यांना साईटवर घेऊन गेला होतात ना फ्लॅट दाखवायला? हो मॅडम, मी स्वतः त्यांना आपल्या साईटवर घेऊन गेलो. बांधकाम आणि आपल्या कामाचा स्पीड बघून ते खूप खुश झाले. व्हेरी गुड. आणि काय म्हणाले ते? ते विचारत होते की आमचे सर्व फ्लॅट्स कधी तयार होणार म्हणून. मी सांगितलं त्यांना अजून 150 फ्लॅट्सचं काम अपूर्ण आहे, 2 महिने तरी जातील. त्यांना 2 महिन्याचा कालावधी सांगितला असलात ना साने, तरी सुद्धा काम 1 ते 1.5 महिन्यातच पूर्ण करून घ्या.
आणि क्वालिटीकडेही दुर्लक्ष करू नका. येस मॅडम. मॅडम, आपली घरकुलची जी साईट चालू आहे त्याच्या बाजूला जी जमीन आहे त्याचा मालक त्या दिवशी आपल्या साईटवर आला होता. कशासाठी? त्याला त्याचा 2 एकरचा प्लॉट विकायचा आहे, त्याच्या मुलीचं लग्न आहे म्हणून. प्लॉट तुम्हाला माहिती आहे? हो, आपल्या साईटला लागूनच आहे. त्या दिवशी ऑफिसला येताना तो 7-12 आणि इतर पेपर्स पण घेऊन आला होता. प्लॉट एकदम टायटल क्लिअर आहे मॅडम. साने, तुम्हाला जर का तो प्लॉट योग्य वाटत असेल तर मी उद्या साईटवर येईन तेव्हा मलाही तो दाखवा. जर तो मलाही आवडला तर त्या मालकाला बोलवून घ्या, आपण तिथल्या तिथे व्यवहाराची बोलणी करून घेऊ. ओके मॅडम. मॅडम, फक्त एक प्रॉब्लेम आहे. काय? तो प्लॉट येणे नाहीये, तो आपल्याला करून घ्यावा लागेल. ओके, आपण करून घेऊ तो प्लॉट येणे, आणि त्याच्यासाठी जो काही खर्च येईल तो आपल्या व्यवहारातून वळता करून घेऊया. फक्त त्या माणसाशी डील करताना त्याच्याशी तसं बोलून घेऊयात. ओके मॅडम. आणि रामू काकांच्या फ्लॅटचं काय झालं? फ्लोरिंगचं काम अजून बाकी आहे, 2-3 दिवसात होईल. ओके, मग आपण रामू काकांना त्यांच्या घराची किल्ली आणि ह्या पॉलिसीचा चेक एकत्रच देऊयात. बर, मी इथे नसताना काही विशेष घडामोडी? नाही मॅडम, जे महत्वाचं होतं ते सांगितलं मी तुम्हाला. बाकी राहिला तो फ्लॅट बुकिंगचा रिपोर्ट. 3 दिवसात 40 कस्टमर फ्लॅट बघून गेले. त्यातल्या 7 कस्टमरनी फ्लॅट बुक करायचं फायनल केलं. 5 कस्टमर टोकन अमाऊंट देऊन गेले. आणि बाकीचे 2 कस्टमर? ते बहुतेक आज टोकन अमाऊंट घेऊन येतील. साने, बाकीच्या 30 कस्टमर्सना आज परत संपर्क करा. त्यांचा काय प्रॉब्लेम आहे हे जाणून घ्या. म्हणजे कस्टमर्सच्या गरजा पूर्ण करण्यामध्ये आपण जर कुठे कमी पडत असू तर आपल्या लक्षात येईल. यू गेट माय पॉइंट? येस मॅडम. आता तुम्ही साईट ऑफिस वरती जा आणि तिथून परत येताना रामू काकांच्या घराची किल्ली घेऊन या. ओके मॅडम. आणि मॅडम, देवसाहेबांना फोन करायला विसरू नका. नाही, मी लगेचच त्यांना फोन करते. ओके मॅडम, येतो मी. हॅलो, या, कॅन आय स्पीक टू मिस्टर देव प्लीज? नमस्कार झुंजारराव साहेब. वर्षात तू असं अचानक? शाळेला तुम्ही असं विचारताय की याच्या आधी तुम्हाला भेटायला येताना मी फोन करूनच येत होतो. याच्या आधी पण मी असा अचानकच येत होतो. इथून पुढे लक्षात ठेव, मला भेटायला येताय ना पहिलं फोन करायचं आणि मग यायचं. हे बघा साहेब, मी नागेश साहेबांचा माणूस आहे. नागेश साहेबांना आणि त्यांच्या माणसांना कोणाला भेटायला जाताना त्यांची परवानगी घ्यायची गरज लागत नाही. आणि नागेश साहेबांच्या रागाचा अनुभव तुम्ही घेतला आहे ना? मी एवढ्यासाठीच म्हणत होतो तू असा अचानक आलास, आणि मी जर कुठे बाहेर गेलो असलो तर तुझी फेरी फुकट जाईल नको. त्यातून तुला जर फेऱ्या मारायची हौस असेल तर बिंदास येत जा, माझ्या परवानगीची गरज नाही. बरं, मी ज्या कामासाठी आलो आहे ते बोलू? हां बोल. नागेश साहेबांनी तुम्हाला थँक्स सांगितलंय. कशाबद्दल? आपल्या पंटर लोकांना जेलातनं सोरवल्याबद्दल. अरे, त्याच्यासाठी फक्त आभार? म्हणजे आमची फी आम्ही विसरायची की काय? नाही, घाबरू नका, तुमची फी पण बरोबर आणली आहे मी. हल्ली साहेब तुमची कुठली पण गोष्ट विसरत नाही, जातीनं लक्ष देतात तुमच्याकडं. अरे वा, खूपच फरक पडला तुमच्या साहेबामध्ये. दे दे, फी देतोस ना? हा, ठीक आहे. किती आहे? तुमच्या अपेक्षेपेक्षा 2 पैसे जास्तच असतील. नाही, पाकिट तसं जास्त जाड दिसत नाही ना, म्हणून विचारलं. हो साहेब, 1000 नोट आहेत, मोजून घ्या. छे छे, मोजायचे कशाला? तुमच्यावर आणि तुमच्या साहेबांवर विश्वास आहे माझा. बरं, फोन करून सांगू का तुमच्या साहेबांना पैसे मिळाल्याचं? त्याची काय गरज नाही, आमच्या नागेश साहेबाचा राईट हँड आहे मी. त्यांचा स्वतःवर नाही एवढा विश्वास माझ्यावर आहे. अरे वा, चांगली गोष्ट आहे. आता तुझं काम झालं असेल तर तू गेलास तरी चालेल. नाही, अजून दुसरा निरोप तुम्हाला द्यायचा आहे. कोणता? उद्यापासनं तुम्ही तुमची गाडी वापरायची नाही. आमचा ड्रायव्हर आमच्या गाडीतनं तुम्हाला कोर्टात सोडेल. तुमच्याबरोबर आमचा एक बॉडीगार्ड असेल. आणि तुम्ही तुमच्या बाकीच्या केस तुमच्या असिस्टंटला चालवायला सांगायच्या. हे जरा अतीच होतं तुमच्या साहेबांचं.
एवढी बंधनं माझ्या बायकोनं पण कधी टाकली नाहीत माझ्यावर, हे जमणार नाही आपल्याला. हे माझ्याजवळ सांगू नका. तुम्हाला जर मान्य नसेल तर डायरेक्ट साहेबांना सांगा. अरे पण एवढं कशासाठी? मला बॉडीगार्ड ठेवायला मी काय VIP नाही आहे. हे तुमच्यासाठी नाही चाललंय, हे आमच्यासाठी चाललंय. बाहेर आमच्या साहेबांचे लय शत्रू आहेत. या केसमध्ये आमचे साहेब अडकावेत म्हणून एखाद दुसरा तुमची गेम करायला मागे पुढे बघणार नाही. पण माझी गाडी तरी मला वापरू दे. नको, त्याच्यात कोणी बॉम्ब बिम ठेवला तर? आमच्या गाडीत आमचा ड्रायव्हर कायम बसलेला असेल. पण माझ्या बाकीच्या केसेस मी का नाही चालवायच्या? कारण आमच्या साहेबाच्या केसचा अभ्यास करताना तुम्हाला वेळ कमी पडायला नको. अरे पण त्यामुळे माझं नुकसान होईल. जेवढं नुकसान होईल तेवढा आकडा एका कागदावर लिहून ठेवायचा. केस जिंकल्यावर साहेब व्याजासकट तुमची रक्कम परत करेल. अजून काय विचारायचं असेल तर विचारून घ्या, थांबायला टाईम नाही आपल्याकडं. नाही आता तुला काही विचारायचं नाही, आणि विचारावं असं वाटलं तर डायरेक्ट तुझ्या साहेबांना फोन करून विचारेन. बरं मग येऊ का आता? केसचा नीट अभ्यास करा, उद्या सकाळी कोर्टात न्यायला गाडी येईल आमची. बरं येऊ का आता? नाही अजून काही सांगायचं बाकी असेल तर ते पण सांगून टाका. नाही नाही आता तरी काय सांगायचं बाकी नाही, आणि जर का सांगायचं असेल तर मी परत येईन. येण्यापेक्षा नुसत्या फोनवर सूचना दिल्यात तरी चालेल, आम्ही त्याचं पालन करू. आता गेलात तर फार फार उपकार होते, तुमच्या केसचाच अभ्यास करतोय. आयला मग आधी सांगायचं नाही का? मी नंतर आलो असतो. बरं मी जातो, तुमचा लय टाइम घेत नाही, केसचा अभ्यास महत्वाचा काय. हां बोला. हां आत पाठवून देता ना. ओके. मैं कैन मैडम? या प्लीज कम. मी सचिन गोखले. नमस्कार. प्लीज सिट, बी कम्फर्टेबल. थँक यू. तुम्ही काय घेणार, चहा कॉफी? नो थँक्स मॅडम, माझी ही सर्टिफिकेट्स. ये पण बघू नंतर, आधी आपण थोड्याशा गप्पा मारूयात. तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन? MCOM. आमच्या क्षेत्रात काही अनुभव? नो मॅम, या क्षेत्रात माझा काहीच अनुभव नाही आहे, पण या क्षेत्रात मला करिअर करायची खूप इच्छा आहे. ते लक्षात आलं आहे माझ्या, कारण खरं तर तुम्ही बँकेच्या परीक्षा देऊन बँकेच्या जॉबसाठी ट्राय करायला हवं. मी बँकेतही ट्राय केलं, कारण मला जॉबची गरज होती. मग नंतर मला असं लक्षात आलं की जॉब मिळवण्यासाठी नुसती हुशारी उपयोगाची नाही तर पैसाही हवा. मग मी तो नाच सोडला. इथल्या वॅकन्सी बद्दल तुम्हाला कसं काय कळलं? मी पेपर मधली ऍड वाचली आणि ऑफिस मध्ये फोन केला. जर तुम्हाला याच क्षेत्रात करिअर करायचं होतं मग तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा एखादा रिलेटेड डिप्लोमा का नाही केलात? पुन्हा प्रश्न होता तो पैशांचा. सिव्हिलसाठी ॲडमिशन घ्यायला खूप डोनेशन मागत होते, त्याच्या 10% पैसे भरण्याची ऐपत नव्हती हो माझी. तुमचे आई वडील काय करतात? माझ्या बाबांना पॅरालिसिस झालाय, त्यामुळे त्यांची नोकरी गेली. आई आदर्श विद्या मंदिरमध्ये शिक्षिका होती, रिटायर झाली ती आता, पण तिचा पगार बाबांच्या औषध पाण्यात खर्च होत होता. मला एक बहीण आहे, तिने MCOM केलं. सध्या ती घरीच क्लासेस घेते, तिच्या पैशावरतीच आमचं घर चालतं. तिच्या लग्नाचं आम्हाला टेन्शन आहे, त्यामुळे मला नोकरीची खूप गरज आहे. आदर्श विद्या मंदिरमधल्या गोखले मॅडम त्या तुमच्या आई? हो. तुम्ही आईला ओळखता का? हो, त्या शिकवायला होत्या मला. मी त्यांची सगळ्यात आवडती विद्यार्थिनी होते. तुमचा जॉब फिक्स, यू कॅन जॉईन फ्रॉम टुमॉरो.
मॅडम, तुम्ही जर माझ्या आईच्या विद्यार्थिनी आहात म्हणून जर मला जॉब देणार असाल तर मला नको आहे तो जॉब. मी तुम्हाला हा जॉब देते कारण तुम्हाला याच क्षेत्रात करिअर करायची इच्छा आहे आणि हे तुमच्या आवडीचं क्षेत्र असल्यामुळे तुम्ही या क्षेत्रात नक्कीच मन लावून काम कराल. त्याची खात्री मी तुम्हाला देतो. मला या क्षेत्रातला अनुभव नसला तरी मी या सगळ्या गोष्टी शिकेन आणि तुम्हाला एकाही तक्रारीची संधी देणार नाही. तुमचा कॉन्फिडन्स बघूनच मी तुम्हाला खरं तर काम देते. मला खात्री आहे की तुम्ही आमच्या कंपनीसाठी चांगलंच काम कराल. तुमची पगाराची काय अपेक्षा? मॅडम, तुम्ही एक महिनाभर माझं काम बघा. तुम्हाला जर असं वाटलं मी या कामासाठी परफेक्ट आहे, तुम्ही जर समाधानी झालात तर मग मी तुम्हाला माझ्या पगाराची अपेक्षा सांगेन. आणि जर मी तुमच्या अपेक्षेपेक्षा कमी पगार दिला तर? तरी मी जॉब करीन कारण तुम्ही द्याल तेवढे पैसे मला घरी बसून फुकट कोण देणार. इतके दिवस नुसता घरी बसून खात होतो म्हणून माझी मलाच लाज वाटत होती. मी मस्करी केली तुमची. तुमचं काम जर मला आवडलं ना तर तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्तीही पगार देईन मी तुम्हाला. आता तू सांगेल तसंच आपल्याला वागायला पाहिजे. आपण कोर्टात नाही गेलो तरी मी माझा असा एखादा माणूस पाठवीन ज्याला वकील आणि नागेश दोघेही ओळखत नसतील. व्हेरी गुड. म्हणजे कोर्टात काय झाला ते आपल्याला बराबर समजेल. मम्मी, आता खूप कंटाळा आलाय. असं वाटतंय कधी एकदा ड्युटी जॉईन करतोय. त्या शमसुद्दीनचा तपास मला पुन्हा एकदा सुरू करायचा आहे. एक मिनिट हा विशाल, डॉक्टर जोपर्यंत तुला परवानगी देत नाहीत ना तोपर्यंत तू अजिबात ड्युटीवर जाणार नाहीयेस.